तुम्ही गली बॉय बघितलात, गली बॉयच्या डिवाईनचं स्टोरी ने इन्स्पायर झालं. त्याच्यात रणवीर सिंग पण म्हणतो की साला कोई और मेरे को बताएगा मेरी औकात. सेम गोज इन दिस. कोण ह्या जगात कुठलाही दुसरा ह्युमन बिईंग, दुसरा माणूस तुम्हाला नाही सांगू शकत तुमची व्हॅल्यू काय काय असणार आहे ते तुम्हाला करायचं आहे. हॅलो, दिस इज तेजस हियर. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून एव्हरी वन. जेव्हा पण तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि मी आशा करतो की सगळ्यांचा दिवस खूप छान आणि खूप मस्त जात असेल. सो लेट स्टार्ट. जसं की आपण पहिला एपिसोड बघितलाच असेल, सो हा सेकंड एपिसोड आपला आज आहे आणि सेकंड एपिसोडचा वर्ड किंवा वर्ड्स म्हणू शकतो आपण, बिकॉज एक नाही आहे. तर त्या सेकंड एपिसोडचा मेन पॉईंट किंवा मेन वर्ड आहे डिप्रेशन. डिप्रेशन आणि एन्झायटी. जेव्हा मी हे वर्ड्स ऐकतो ना तेव्हा मित्रांनो, मला स्वतःला ना हे वर्ड्स ऐकून भीती वाटायची. यु नो की काय डिप्रेशन, काय असणार आहे एन्झायटी, यु नो म्हणजे काहीतरी मोठा रोग असल्यासारखं आहे. आणि डेफिनेटली आहे. जर तुम्हाला कोण जर असं ह्याला ट्रीट करत असेल की अरे काय नाही यार वर्ड्स आहेत, किंवा मुलांमध्ये फक्त ते कूल वाटायला हॅशटॅग डिप्रेस्ड, हॅशटॅग यु नो एन्झायटी फिलिंग हे जे आपण टाकतो, हे जर तुम्हाला मस्करी वाटत असेल ना, तर मित्रांनो दॅट इज नॉट अ जोक. वाय? बिकॉज आय पर्सनली वेंट थ्रू अ फेज ज्याच्याबद्दल मी आज थोडंसं डिस्कस करणार आहे. पहिलं काय होत होतं की पहिलं खूप इन्सिक्युरिटीज होत्या. मी ही गोष्ट कोणाशी शेअर करू शकत नव्हतो आणि मला खूप इन्सिक्युरिटीज येत होत्या की कशी शेअर करणार, बिकॉज ऑब्व्हियसली कुठेतरी ती लाज वाटते प्रत्येकाला की आपली कुठची तरी पर्सनल गोष्ट कशी शेअर करणार, लोकांना काय वाटेल येते. बट आता कुठेतरी असा पॉईंट आला आहे ना की लोकांना काय वाटेल ह्याचा विचार जर मी करत राहिलो तर आय विल लूज. मी जिंकू कधीच नाही शकत. जे पण मला करायचं आहे मी काही लाईफमध्ये ठरवेन, पण त्याच्यात मी जिंकू कधीच नाही शकणार, बिकॉज हा थॉट माझ्या डोक्यात नेहमी राहणार की व्हॉट पीपल विल थिंक अबाउट मी. सो म्हणून ऑप्शन नाही आहे म्हणून हे शक्य झालं. जर माझ्याकडे आज ऑप्शन्स असते की माझ्याकडे एक इन्कम सोर्स असता, माझ्याकडे असं असत असतं की आय ऑलरेडी हॅव अ ब्रँड की जिथे मला माझं फेस किंवा मला असं पर्सनल ब्रँडिंग करायची गरज नाही, तर नक्कीच मला हे जमलंच नसतं. आय एम डेफिनेटली टेलिंग यू दिस. बट का जमतं आहे? बिकॉज आत्ता जे करंट सिनारिओ सिच्युएशन्सनी मला एवढं डॅमेज करून एवढं स्ट्रॉंग बनवलं की आज मी ओपनली माझे इन्सिक्युरिटीज बाजूला कुठेतरी कोपऱ्यात टाकून बिंदास बोलू शकतो. आणि सोशल मीडिया किंवा हे हा व्हिडिओ जिथे पण असेल ते असं प्लॅटफॉर्म आहे की मला माझ्या फोनशी आज बोलता येतं. मी बघायचो की मला मध्ये ॲक्टिंग ची थोडंसं मी ॲक्टिंग प्रॅक्टिस करत होतो, मला आवड आहे त्या गोष्टीची, त्यामुळे ते करताना मी कुठेतरी वाचलं होतं की फॉर बीइंग अ गुड ॲक्टर यू शूड बी अ गुड फ्रेंड टू युअर कॅमेरा. सो मी कुठेतरी ते ट्राय करतो आज इथे बोलताना या व्हिडिओमध्ये मला ते फील होते की यु नो ॲज इफ आय एम टॉकिंग टू मिलियन्स ऑफ पीपल ऑर वन पर्सन, दॅट डझंट मॅटर, बट आय एम टॉकिंग, दॅट्स द मेन थिंग. आपण व्ह्यूज किती येणार, आपल्याला किती लोकं बघणार, मी पण तुमच्यासारखाच विचार करायचो. आणि मी आज चॅनल किंवा हे जे काय कॉन्टेंट क्रिएशन सुरू करतानाही मी म्हणजे ह्याच्या आधी माझा हाच विचार असायचा की माझा व्हिडिओ किती लोकं बघणार, किंवा त्याच्यावर कमेंट्स काय येणार, किंवा यार माझे मित्र काय म्हणणार, किंवा माझ्या घरातल्यांना कोणी दाखवलं तर ते काय म्हणतील. चांगलंच म्हणणार. जर तुमचे मित्र आणि चांगलं क्राऊड तुमचं आहे, तुमचं सराउंडिंग चांगलं आहे, तर चांगलंच म्हणणार. आणि जर वाईट म्हणत असतील तर कीप वन थिंग इन माइंड की ही लोकं तुमची नाहीत. सिम्पल. जर चांगलं बोलत नाही तर ती लोकं तुमची नाही आहेत. सोडून द्या, मूव ऑन. मित्र खूप होऊ शकतात, लोक खूप आहेत एवढ्या जगात. मोदीजी म्हणतात 125 करोड देशवासी, अरे कितीतरी लोक मित्र होऊ शकतात. मी स्वतः त्या मताचा आहे आणि मी स्वतः खूप कमी लोकांमध्ये असतो. माझे खूप सिलेक्टेड फ्रेंड्स आहेत आणि असेच आहेत की जे मला सपोर्ट करतात. मला माहिती आहे की मी कुठचीही किती, मी आजपर्यंत नंबर ऑफ गोष्टी ट्राय केल्या, नंबर ऑफ बिझनेस मी ट्राय केले आणि फेल झालो, ट्राय केलं, फेल झालो, ट्राय केलं, फेल झालो. बट जे माझे ट्रू फ्रेंड्स आहेत ते अजूनही माझ्यासोबत आहेत. जे खरे माझे फ्रेंड्स आहेत, मला जे सपोर्ट करतात, ते माझ्या डाऊनफॉलमध्येही सपोर्ट करतात, माझ्या सक्सेस जेव्हा मी चांगलं काहीतरी करत असतो तेव्हा पण माझ्यासोबत असतात. सो ही लोक इव्हेंच्युअली तुम्हाला करणार आहेत आणि तुमच्यावर राहणार. सो डोंट थिंक अबाउट इट. आता कमिंग बॅक टू द पॉईंट, डिप्रेशन अँड एन्झायटी आपण लाईटली घेतो आणि आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला समजत नाही. मेन मी स्वतः वर्षभर निगेटिव्ह फेजमध्ये होतो, पण त्या गोष्टीला डिप्रेशन म्हणतात किंवा तीच एन्झायटी असते हे मला लास्ट 2-3 महिन्यात कळलं, जेव्हा इट वेंट एक्स्ट्रीम. कारण काय व्हायचं की मी दिवस रात्र नुसतं टाईमपास करायचो, चिल मारायचो, उठा खावा टी व्ही बघा झोपा, हे म्हणजे डेली रुटीनमध्ये काही प्रोडक्टिव्ह नाही, काही नाही. आणि एक टाईम नंतर मला ते यु नो खूप त्रास व्हायला लागला की रोज 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 मी टाईमपास करतो, मी कायच प्रोडक्टिव्ह नाही करू शकत आहे. बिकॉज इफ यू हॅव अ ड्रीम तुम्ही शांत बसूच नाही शकत.
तुम्हाला गेलेला प्रत्येक दिवस वाटणार की आजचा दिवस मी वेस्ट घालवला, यार मी का प्रोडक्टिव्ह आहे करू नाही शकलो. हे ज्यांना ड्रीम आहे, ज्यांचं विजन आहे, ज्यांना काहीतरी लाईफमध्ये अचीव करायचं आहे, ऑब्व्हियसली त्यांना हे वाट. मी दोन तीन ठिकाणी जॉबही ट्राय केली, थोडंसं माइंडसेट बदलायला, आणि यु नो मला जॉब कधीच करायचं नव्हतं ना करायचं आहे, बट मी केला ह्याच्यासाठी की कुठेतरी नवीन लोक भेटतील, ओळखी होतील, यु नो जरा चार गोष्टी नवीन शिकायला मिळतील आणि कदाचित या फेजमधनं बाहेर पडेल. पण यार खूप टाइम गेला आणि मी त्याच्यासाठी स्विमिंग चालू केलं, मी त्याच्यासाठी यु नो मेडिटेशन करायचं ट्राय केलं, बट कायच म्हणजे कुठलीच गोष्टीवर मी ठाम नसायचो. मी चालू करायचो, मी मध्ये पॉडकास्ट करणं चालू केलं, तिथे पण सेम सीन झालं. मी स्टार्ट केलं थांबलं, स्टार्ट केलं थांबलं, दुसरं काहीतरी केलं थांबलं. सो मलाही वाटायचं की वाय आय एम सो कन्फ्युज्ड. आणि वेन यू फील दॅट यू आर कन्फ्युज्ड किंवा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही वर्थलेस आहात, तुमची काही व्हॅल्यू नाही आहे, तुम्ही लाईफमध्ये काय करू शकणार आहात की नाही, हा जेव्हा क्वेश्चन तुमच्या डोक्यात डेली झोपताना रात्री येतो आणि उठल्या रोज सकाळी येतो, तेव्हा तुम्ही समजा की मित्रांनो, बहिणीनो, भावानो, जेवढे कोण लोक हा व्हिडिओ बघतील, तुम्ही डिप्रेशन एन्झायटीच्या स्टेज 1 तरी आहात. मला वाटतं मी त्याच्यात काय शिकलेलो नाही आहे की, पण मी जेवढं वाचतो, जेवढं मी व्हिडिओज किंवा ह्या माध्यमातून जेवढं एक्सपिरियन्स केलं आहे किंवा मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे, त्यांनी मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की डिप्रेशन इज लाईक अ व्हॅली, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये दरी म्हणतो. तर दरी असं असतं ना की प्रत्येक दरीची खोलाई वेगळी असते, तर इंडिव्हिज्युअली माझी दरीची खोलाई वेगळी होती, तुमच्या दरीची डेप्थ जी खोली आपण म्हणतो खोलाई असते ती मे बी वेगळी असेल, बिकॉज प्रत्येक जण इमोशनली वेगवेगळं त्याची लेवल असते. मी कदाचित थोडं इमोशनली तेवढा वीक नसेन किंवा असेन, तुम्ही इमोशनली कदाचित जास्त वीक असाल किंवा तुम्ही नसाल. सो इट डिपेंड्स, म्हणजे इमोशनली जर तुम्ही स्ट्रॉंग असाल तर मेंटली तुम्ही स्ट्रॉंग नक्कीच राहू शकतात. वाय? बिकॉज जेव्हा तू मोस्टली डिप्रेशन एन्झायटी कधी येते, जेव्हा तुम्ही एकटे पडतो. माझं असंच झालं की मी जेव्हा फेलियर्स एक्सपिरियन्स केले, बॅक टू बॅक 3 मी फेलियर्सच एक्सपिरियन्स करतो टिल डेट. सो जेव्हा मी हे एक्सपिरियन्स केले, मला एक कळलं की इट इज नथिंग यार. फक्त एकटं राहिल्यामुळे असं वाटायला लागतं की तुम्ही काहीच नाही करत आहात, बट इफ विचार केला पॉझिटिव्हली, सो 3 मी चालू करून त्याच्यात फेल होणं म्हणजे मी त्याच्यात किती एक्सपिरियन्स कमवलाय. मी नेक्स्ट जेव्हा जे पण आता सुरू करतोय किंवा जे माझं सुरू आहे, त्यात मला काही मिस्टेक्स मी केल्या असत्या एक न्यूबी म्हणून, एक नवीन फ्रेशर म्हणून, पण ते आजच्या डेटला नाही होत आहेत, बिकॉज ऑलरेडी मी 3, 4, 5, 6 दिस इज द 7th or 8 मी वयाच्या 19व्या वर्षीपासून स्वतः पैसा कमवायला लागलो. मी इंडिपेंडंट नाही राहिलो घरातल्यांवर, फॅमिलीवर, मी इंडिपेंडंट झालो. इंडिपेंडंट होऊन मी स्वतः जॉबपासूनच सुरुवात केली होती आणि मग स्वतः फ्रीलान्सिंग, मग बिझनेस, हे ते सगळं करत करत इथपर्यंत पोचलो. सो कुठेतरी एकटेपणा हा मेन आणि सगळ्यात मेन इश्यू आहे डिप्रेशन आणि एन्झायटीचा. सो तुम्ही जर एकटे फील करत असाल, फोन काढा, समोर ठेवा, जे मनात आहे ते बोला, कोणाला सांगायची गरज नाही यार. तुम्हाला काय वाटतं, तुमचं डिप्रेशन आणि तुमची एन्झायटी ऐकून लोक तुम्हाला म्हणणार, ओ अरे बापरे असं झालं तुझ्यासोबत यार, मी आहे, टेन्शन घेऊ नको, हे फक्त देखावं आहे गाईज. तुम्हाला किती लोकांनी सांगितलं तरी आजच्या डेटला प्रत्येक जण आपापल्या रेसमध्ये पळण्यात बिझी आहे आणि दॅट इज प्रॅक्टिकल. मला आजच्या डेटला मी माझ्या 2-3-4 मित्र जे माझे क्लोज आहेत, त्यांच्यासाठी मी त्यांचा विचार करू शकतो ऑब्व्हियसली, बिकॉज दे आर बीइंग अ पार्ट ऑफ मी, माय फॅमिली, एव्हरीथिंग. बट एक्सक्लुडिंग देम, मला माझी जर्नी, मला माझं लाईफस्टाईल, मला माझं इन्कम, मला माझं बिझनेस, मला माझे काम, आपली सेल्फिश सोसायटी आहे, एव्हरी वन इज सेल्फिश. आपण किती बोललो, किती नाही म्हटलं, आपण म्हटलं नाही नाही असं नाही आहे मी सगळ्यांना धरून चालतो असं नसतं. प्रत्येक माणूस सेल्फिश आहे. एक पॉईंट येतो जेव्हा प्रत्येक माणसाला सेल्फिश व्हावं लागतं आणि इट इज नॉट बॅड, इट इज नॉट बॅड. त्याच्यामुळे यू हॅव टू मेक युअर सेल्फ, म्हणजे तुम्हाला स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं आहे, तुम्हाला स्वतःला सेल्फ मोटिवेशन द्यायचं आहे, सेल्फ मोटिवेटेड ठेवायचं आहे एव्हरी फकिंग डे. त्याच्यात असं नाही आहे की आज यार मी जरासं थोडं कमी मोटिवेट होतो, आज जरा डिप्रेशनमध्ये राहतो, नका राहू. एव्हरी डे इज अ ब्युटिफुल डे, एव्हरी डे युअर मॉम अँड डॅड इज ब्लेसिंग यू, त्यांचे आशीर्वाद रोज तुम्हाला आहेत आणि रोज त्यांची ही इच्छा आहे की तुम्ही मोठं व्हावं, तुम्ही सक्सेसफुल व्हावं, तुमची जी स्वप्न आहेत ते पूर्ण व्हावे आणि ते पॉसिबल आहे. त्यामुळे बाकी कोणाचाही विचार न करता जसं मी सुरू केले तसं मलाही वाटतं की प्रत्येकाने असं सुरू करावं की जस्ट थिंक अबाउट युअर मॉम अँड डॅड. आय फील लाईक माय मॉम अँड डॅड आर ऑलवेज बिहाइंड मी, बॅकिंग मी अप अँड पुशिंग मी की तू करू शकतोस आणि तू करणारच. सो इफ माझ्यासारखा एक नॉर्मल माणूस जो काल
पर्यंत स्वतः डिप्रेशन एन्झायटी ह्या सगळ्यात अडकलेला होता. टाईमपास करत होता लाईफमध्ये, एम डोक्यात फक्त विचार असायचे पण ॲक्च्युअलमध्ये ते एम मिळवण्यासाठी प्रोसेसमध्ये जायला रेडी नव्हता. सो आज रेडी झालाय. ह्याचं कारण फक्त तेच आहे की मी स्वतःवर विश्वास ठेवला, सेल्फ बिलीफ ठेवलं, जे मला वाटायला लागलेलं की आय एम वर्थलेस ही फिलिंग मी काढून टाकली. वाय? बिकॉज मला कोण झालं नाही सांगू शकत. तुम्ही गली बॉय बघितला, गली बॉयच्या डिवाईनचं स्टोरीने इन्स्पायर झाला, त्याच्यात रणवीर सिंग पण म्हणतो की साला कोई और मेरे को बताएगा मेरी औकात. सेम गोज इन दिस, सेम. कोण ह्या जगात कुठलाही दुसरा ह्युमन बिईंग, दुसरा माणूस तुम्हाला नाही सांगू शकत तुमची व्हॅल्यू काय. तुमचे लव जे तुमच्यावर प्रेम करतात ती माणसं फक्त तुम्हाला सांगू शकतात की तुमची व्हॅल्यू काय आहे त्यांच्यासाठी. बट तुमची स्वतःची व्हॅल्यू ही तुम्हालाच माहीत असते आणि तुम्हालाच ती घडवायची असते, तुम्हालाच ती बनवायची असते. कोण तुम्हाला त्याच्यात हेल्प करणार नाही, ना फ्रेंड्स, ना गर्लफ्रेंड, ना कोण कलीग्स, ना कोण ना कोण, ना तुमची टीम, ना कोण. जे काय असणार आहे ते तुम्हाला करायचं आहे. लोक जुडत जातील इन फ्युचर, बघू. आता मी जशी जर्नी झिरोपासून सगळी डिस्प्लेस करतो की सक्सेसफुल झालो तरी बघा, फेलियर आलं तरी बघा, म्हणजे एक कुठेतरी माझ्या चुका आणि मी काय गोष्टी बरोबर करतो हे सगळ्यांना लाईव्ह दिसणार आहे ह्या जर्नीमध्ये. सो तुम्ही बघा जे काय होईल ते पुढे पुढे, कसं मग कसं काय होणार आहे ते पण मी लाईव्ह सेशन्स टाकणार आहे. आणि परत एकदा दोन ह्या वर्ड्सवर मी बोललो आणि मला तरी वाटतं की ह्याच्यावर जास्त डिस्कस करणं पण डिप्रेशन तुमचं आणि वाढेल. सो डोंट यू नो फोकस ऑन दॅट. डिप्रेशन तुम्हाला वाटत असेल तर डिरेक्टली तुम्ही डिप्रेशन या वर्डला चेंज करा आणि पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह ह्या वर्डचा विचार करा आणि काय तुम्ही करू शकताय त्याचा विचार करा. काय करू शकलो न असतो ह्याचा विचार करण्यापेक्षा काय करू शकतोय, आज मी काय करू शकतो, उद्या मी काय करू शकतो ह्याचा प्लॅन आउट करा. आणि आय होप सगळेजण हे करतील, सगळेजण पॉझिटिव्ह राहतील. आणि दॅट्स इट. जस्ट अ हॅपी डे, ग्रेट डे. यू शुड बी ब्लेस्ड विथ ऑल द ब्लेसिंग्स अँड एव्हरीथिंग. असंच मी एक सगळ्यांना सांगून हा व्हिडिओ इथेच संपवेन आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून असेच काही वर्ड्स घेऊन मी येणार आहे आणि तुमच्याशी आपली जी काही चर्चा आपण करतोय ती होत राहणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला लिहून नक्की सांगा. चांगला वाटला तर नक्कीच एक थम्सअप तरी टाका किंवा एनिथिंग, यू कॅन टाईप एनिथिंग. आणि निगेटिव्ह लोकांनी तर प्लीज कॉमेंट करा, बिकॉज मी एगरली थांबलो आहे कारण मला ते जास्त कॉन्शियस आहे मी की मला बघायचं आहे की तुमच्याकडे कामधंदा नाही आहे सो तुम्ही काय टाईप करताय. सो प्लीज मेक शुअर निगेटिव्ह पीपल यू ऑल्सो कमेंट बिलो अँड थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.